मित्रांनो, इथे बघू शकता वरतून उल्का पिंड पडलाय आणि एवढा सब काहीतरी बघण्यासारखं आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. तर उठलो आम्ही आणि तयारी वगैरे केली. आम्ही इथेच स्टे केला होता, जाम समर्थ तीर्थक्षेत्र इथे. तर सर्व काय सोय उत्तम आहे, जेवणाची वगैरे आणि राहायला रूमसुद्धा इथे मोफत आहेत. तर खूप छानसुद्धा झोप लागली इथे आणि हे सर्व निसर्गरम्य वातावरण झालं इथे पाहू शकता. उठल्या मस्त अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता मस्त कपडे वगैरे चेंज करून आता रेडी झालो आहे आणि इथून आम्ही जातो आहे शेगावला, म्हणजेच गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथे आज दर्शन घेणार आहोत. आणि श्रावण महिना सुरू झाला की लोक फिरायला जातात देवदर्शनाला, तर तसंच मी सुद्धा आलो आहे काकाच्या सोबत देवदर्शनाला. आणि काकाची सुद्धा इथे इच्छा होती यायची. इथे श्री समर्थ रामदासांचा जन्म झाला आहे, ते सर्व मी तुम्हाला दाखवलंच मागच्याच ब्लॉगमध्ये. तर हा आपला पार्ट टू ब्लॉग आहे. तर चला इथून आपण या ब्लॉगमध्ये शेगावचं मंदिर बघणार आहे, श्री गजानन महाराजांचं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, रात्री भरपूर उशीर झालं त्यामुळे एवढं काही इथलं जाम समर्थ मंदिर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर आता मी दाखवतो नॉर्मल जाता जाता इथून. तर सर्वजण रेडी झालेत पाहू शकता. चला मित्रांनो, विंडो वगैरे क्लोज करूया. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. चला बटणं बिटणं बंद करून घे. तर मित्रांनो, कुठं पण येता तर असे बटणं वगैरे बंद करत जा, कारण इलेक्ट्रिसिटी घातक आहे. सर्व बंद करून निघावं. चला चला, आवर पटापट आवर पॅकिंग कर. दोन दिवस मार्क आहे लागणार. टीचर चोपतील तुला बरोबर. चला मित्रांनो, अशा रूम्स आहेत इथे पाहू शकता. भरपूर साऱ्या रूम आहेत इथे आणि मोफत राहण्याची सुविधा आहे. गाईज, मुलीला पण एवढा आवरायला टाइम लागत नाही, ते एवढा याला आवरायला टाइम लागतो. चल ना, कर ना पटापट. तर मित्रांनो, चला आम्ही निघतोय. मस्तपैकी चहा नाश्ता झाला इथे. सर्व काय सोय एकदम उत्तम आहे, खूप छान वाटतंय आपलं जे देवस्थान आहे आणि तिथे अशी सोय बघून. तर आता आलो आहे, आम्ही निघायला चाललो आहे. इथे गाडी पार्क केले आणि रात्री आम्ही आलो. तर एवढं काय इथला आजूबाजूचा परिसर मी दाखवू शकलो नाही मागच्या पार्टमध्ये. तर आता सर्व मी दाखवतो आहे. तिथे समर्थांचं मंदिर आहे आणि असं पाहू शकता हा आजूबाजूचा परिसर. आणि इथे भक्त निवासस्थान आहे, हे सर्व भक्तांसाठी निवासस्थान आहे ते. हे पाहू शकता. आणि मित्रांनो, इथे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन चरित्रावरील जन्मापासून ते समाधीपर्यंत चित्र प्रदर्शन हॉल. सर्वीकडे आम्ही दर्शन घेतलं, श्री राम मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं. कालचं राहिलं होतं रात्रीचं दर्शन घ्यायचं. तर आता निघता निघता श्री राम मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं आणि आता निघतं सोने. आपल्याला अजून किती किलोमीटर जायचं आहे? 260 किलोमीटर. तर 206 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे शेगावसाठी. आता इथून आम्ही निघतोय. तर बघत राहा, तुम्हाला सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन घडवतोय आज. तर चला, गणपती बाप्पा मोरे, मंगलमूर्ती मोरे. मित्रांनो, जाता जाता थोडा नाश्ता करायला थांबलोय आम्ही. आणि या साईडला इथे ना दाल खिचडी भरपूर फेमस आहे आणि आम्ही मिसळ पाव ऑर्डर केला आहे. बघू शकता, जाम फेमस आहे का रे दाळ खिचडी इथे? हो, भरपूर. कशी लागते? मस्त मस्त.
तर इथं याल तेव्हा एकदा दाल खिचडी ट्राय करून पहा तुम्ही. तर मस्तपैकी आता नाश्ता करतो आणि मग आम्ही इथून निघणार आहोत, कारण पुढे काहीच नाही आहे, भरपूर लांब जावं लागतं नाश्ता करायला. तर मध्ये कोणता स्टॉल असेल पण तरी पण आम्ही इथे थांबलोय आता नाश्ता करायला. तर पटापट इथे नाश्ता करून घेतो, या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्तपैकी गरम गरम मिसळपाव खातो आणि हे दोघे इथे बसले. तुम्ही काय मागवलाय? मिसळपाव. तर आता मस्तपैकी नाश्ता करतो, मग आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. मित्रांनो, मस्तपैकी पोट भरून नाश्ता केलेला आहे. काका तुम्ही ना नाश्ता करत? आम्हाला उपवास. काकी तुझा पण उपवास आहे काय? तर मित्रांनो, काका आणि काकीचा उपवास आहे. तर मस्तपैकी पोट भरून नाश्ता केला, तर आता निघूया डायरेक्ट आपण शेगावसाठी. तर लेट्स गो. जाता जाता आम्ही मध्ये थांबलोय आणि मी तुम्हाला आता उल्का पिंड दाखवतोय. तर भरपूर मोठा उल्का पिंड आहे तो आपण बघायला चाललोय तिथे. आणि असा बगीचा आहे इथे पाहू शकता. तर मित्रांनो, इथे बघू शकता वरतून उल्का पिंड पडलाय आणि एवढा मोठा इथे खड्डा पडला आहे बघू शकता इथे. तर इथे भरपूर सारे लोक आलेत आणि हे उल्का पिंड पडलाय त्यामुळे बघायला आलेत ते. म्हणजे कधीच पडलाय तो आणि एवढा मोठा इथे खड्डा झाला आहे आणि इथे बाग बगीचा सर्व काय आहे इथे पाहू शकता. आणि इथे आम्ही तू आलोय आज आणि मी सुद्धा तुम्हाला दाखवतोय उल्का पिंड पडलेला खड्डा झालाय तो. आणि भरपूर खड्ड्यामध्ये पाणी जमलाय इथे. आणि पर्यटक बघा, आज पर्यटक किती आले तिथे, पूर्ण भरलंय इथे खालचं सुद्धा, हे पाहू शकता. हे बघा मित्रांनो, सर्व प्राचीन काळातलं आहे इथे. हे बघा तसं पाणी वगैरे पडतंय, सर्व प्राचीन काळातलं आहे इथे. प्राचीन काळातलं हे सर्व कुंड आहेत, कुंड थंड पाण्याचे कुंड आहेत हे. आणि या साईडला पण एक कुंड आहे, हे पाहू शकता. काहीतरी युनिक आहे मंडळी आणि भरपूर काहीतरी वेगळं दिसतंय तुम्हाला इथे. असे कुंड आहेत आणि भरपूर सारे पर्यटक इथे येत आहेत, त्याच्यात स्नान करत असतील आधी मला तर वाटते. आणि या साईडला तो उल्का पिंड पडला होता आणि इथे असा खड्डा झाला आहे, हे पाहू शकता हा तो खड्डा. ओ भाई साहेब, हे काहीतरी बघण्यासारखं आहे मित्रांनो. हे पाहू शकता छोट्याशा बिळामधून खाली पाणी पडतंय. मित्रांनो, इथे प्राचीन काळातलं देवीचं मंदिर आहे. गाईत आम्ही खड्ड्यात चाललोय, खड्ड्यात म्हणजेच जो अल्का कुंड जो बनला आहे तो खड्डा जो पडला आहे अल्का कुंड पडल्यावर तो पाहायला चाललो इथे खड्ड्यामध्ये. हे पाहू शकता अशा सर्व प्राचीन काळातल्या इथे पायऱ्या आहेत आणि इथून उतरून जावं लागतं खाली, भरपूर खोल आहे हे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे छोटे छोटे धबधबे सुद्धा पाहायला मिळतात आल्यावर, पण आपण काय अंघोळ नाही करू शकत. पण जाऊन आपण खड्डा जवळून बघून येऊयात. पूर्ण जंगल आहे पाहू शकता, पूर्ण जंगल. आणि हा मस्तपैकी छोटासा धबधबा, खूप छान वाटतं, खूप छान. चला खाली जाऊयात. आणि असे छोटे छोटे जे पर्यटन स्थळे आहेत ते आम्ही बघत जातोय, पण इथे आल्यावर ना खूप छान वाटतं. तुम्ही सुद्धा इथे आले ना एका दिवशी जालनामध्ये, तर नक्की या स्थळाला भेट द्या आणि हा खड्डा पाहूनच जा तुम्ही इथे. आणि बघितलंच तुम्ही वर किती छान मंदिर आहे आणि सर्व प्राचीन काळातलं आहे. इथलं सर्व जे बांधकाम आहे ते सर्व काय प्राचीन काळातलं आहे. आणि या तर मित्रांनो, या साईडला एक कुंड आहे आणि पूर्ण धबधब्यातलं जे पाणी आहे ते या कुंडामध्ये येतं आणि अजून खाली जातं. आणि इथे ना गाईज मोर वगैरे ओरडतायत, एवढा आवाज येतोय ना मोराचा ओरडण्याचा, इथे ओरडताय मोर. त्यामुळे त्या साईडला सुद्धा शिवलिंग आहे पाहू शकता. आणि या साईडला एवढा खाली येऊन सुद्धा इथे मंदिर एक दिसतं. मंदिराला आपण दर्शन घेऊयात. मित्रांनो, आज काहीतरी आपल्या व्लॉग मध्ये वेगळं पाहायला मिळतंय, हे पाहू शकता.
ओ भाई साहब जबरदस्त लाईट दिसत नाहीये पण इथे सुद्धा एक शिवलिंग आहे, इथे सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो जस्ट आता वर आलोय आणि बसलो जरा इथे आणि एवढ्या खाली गेलतो आम्ही, भरपूर खोल आहे ही दरी आणि इतक्या खाली आम्ही जाऊन आलो. सर्व मंदिरामध्ये दर्शन घेतलं, अजून भरपूर इथे मंदिरं आहेत पण त्या साईडला आहेत तिकडं. आणि हे जे हा जो खड्डा दिसतोय ना त्याच्यामध्ये समुद्राचं कसं पाणी असतं खारट खारट, तो पाणी आहे इथे. म्हणजे आपण नॉर्मल आपली नदी असते तसं पाणी नाही आहे, खारट पाणी आहे या खड्ड्यामध्ये हे पाहू शकता. आणि मोर वगैरे, मोरांचा भरपूर आवाज येतो इथे पण आपल्याला काय बघायला नाही भेटला. तर हे म्हणजे लोणार सरोवर आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते आणि 3 नंबर क्रमांकावर हे ठिकाण आहे खाऱ्या पाण्यासाठी मानले जाते हे. तर इथे आम्ही आलोय आज आणि खूप छान वाटतं इथे आणि आजूबाजूचा परिसर तर खूपच छान आहे. मित्रांनो फायनली आपण शेगावला पोचलेलो आहे, 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही शेगावला पोचलो आहे. आणि या ठिकाणी पार्किंग प्लॉट आहे, पाहू शकता भरपूर मोठा पार्किंग प्लॉट आहे हा. आणि त्या साईडला तिकडे मंदिर आहे, तिकडे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, पाहू शकता भरपूर मोठा मंदिर आहे आणि फेमस मंदिर आहे हा शेगावचा. मित्रांनो इथे तुम्ही ट्रेननी सुद्धा येऊ शकता, म्हणजेच जो बस स्थानक आणि ट्रेन रेल्वे स्टेशन आहे आणि बस स्टेशन आहे ना तो जवळच आहे मंदिराच्या. तर येथे तुम्ही येऊ शकता म्हणजे ट्रेननी सुद्धा, लोकमान्य टर्मिनल्सवरून जर तुम्ही ट्रेन पकडली तर तुम्हाला ती इथे आणून सोडेल. तर चला आपण आता जाऊया दर्शन घेण्यासाठी. ही अशी कमान आहे मंदिराची, अजून पुढे आहे थोडं, आज भरपूर गर्दी आहे इथे. तुम्हाला सुद्धा मी गजानन महाराजांचं दर्शन घडवणार आहे. आणि हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये आहे, म्हणजे शेगावच तालुका आहे, तिथे आहे गजानन महाराजांचं मंदिर. तर सर्वप्रथम सर्वांनी कमेंटमध्ये लिहा गण गण गणात बोलते आणि चला आता आपण जाऊयात गजानन महाराजांच्या दर्शनाला. तर मित्रांनो बघूयात आतमध्ये देतात की नाही शूट घेऊन. तर मी नक्कीच प्रयत्न करीन जास्तीत जास्त शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर चला भरपूर सारे भक्तसुद्धा आहेत, तर आतमध्ये जाऊन आपण मस्तपैकी दर्शन घेऊयात. मित्रांनो भक्तांची गर्दी पाहू शकता आज इथे, बापरे एवढे भक्त एकदाच. इथून मुख दर्शन आहे, जस्ट दर्शन झालं आमचं. 1 ते 1.5 तास आम्ही आतमध्येच होतो आणि भरपूर लाईन होती तुम्ही पाहिलंच. आणि आज भक्तांची एवढी गर्दी आहे ना, वीकेंड आहे म्हणून, तर बोलू फायदा नाही भाई, भरपूर सारे भक्त आलेत आज दर्शनासाठी स्वामींच्या. आणि चला आतमधलं काय आपण शूट नाही घेतलं पण आम्हाला दर्शन भेटलं, तर आता आपण बाहेर जातो इथून. आणि हा सर्व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी दिंडी सुद्धा आले पाहू शकता तुम्ही. दर्शन झालं आणि आम्ही निघालोय आणि जाता जाता शेगावची फेमस आम्ही कचोरी खायला थांबलोय इथे, पाहू शकता. गजानन महाराजांचं दर्शन झालं आणि अशा दुकानात थांबलोय आम्ही. या तुम्ही पण कचोरी खायला वगैरे टेस्ट करून बघ ना यांनी टेस्ट केले कशी लागते रे. तर या कचोरी खायला आम्ही सुद्धा आता मस्तपैकी कचोरी खाऊन घेतो. तर मित्रांनो आम्ही जस्ट जालनामध्ये आहेत अजून आणि इथून आम्हाला 350 ते 300 किलोमीटर आहे अजून आमचं घर इथून. तर भरपूर टाइम लागणार आहे, 2 ते 3 वाजतील. तर आम्ही इथे श्री गजानन हॉटेलमध्ये आलोय, थोडंसं जेवून घेतो आणि मग आमचा प्रवास सुरू होणार आहे. तर हा ब्लॉग मी आता जेवल्यानंतर एंड करणार आहे. तर मस्तपैकी आता जेवून घेतो, आता ऑर्डर तर दिली, बघूयात काय येतं आहे ते. जेवतो आणि परत आता घरी जायला, म्हणजे प्रवास करायला आम्ही सुरुवात करणार आहोत. काही उपास सोडला शनिवारचा, शनिवारचा उपास सोडला. हा कितवा शनिवार आहे का, 3रा? म्हणजे अजून 1 शनिवार राहिला आहे ना आपला. कधी यायचा? झाला जाऊन, झालाय जेवून याचा.
झाला जेवण जा तू कोणाची वाट बघतो मस्तपैकी आता जेवण करून झालं आहे आणि मागे तुम्ही बघू शकता या हॉटेलमध्ये आम्ही आलतो आज इथून जाता जाता म्हणजे घरी चाललो आम्ही इथून परतीचा प्रवास आपला सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण फिरायला आलो होतो सर्व देवस्थानं आपण पाहिली दोन्ही पार्टमध्ये जर आधीचा पार्ट तुम्ही पाहिला नसेल तो सुद्धा पहा तर या ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो इथून आम्हाला 350 किलोमीटर आहे म्हणजे अजून 350 किलोमीटर प्रवास करायचा आहे ना रे तर जालना टू चिंचगर तर चला आम्ही निघतोय आता तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र